येतील अनपेक्षित लाभाचे क्षण केवळ खर्चावर ठेवा नियंत्रण. उजाडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून केवळ स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. या काळात तुम्ही बघितलेल्या स्वप्नांचा पाठलाग करा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑगस्ट 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण आपण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेला सुरू असणारी शनी महाराजांची ढैया ही सर्वप्रथम लक्ष वेधून घेते. तुमच्या राशीत विराजमान असलेले रवी आणि अष्टमात विराजमान असलेले शनिदेव यांच्यात होणारा षडाष्टक योग आणि तुमची भावनाप्रधान रास या सर्व गोष्टींचा विचार केला असता कर्क जातकांना खूप उत्स्फूर्तपणे कार्य करून यश गाठण्याची संधी मिळणार आहे. सोबतच अनेक अडथळे अडचणी रोज नव्याने तुमच्या समोर उभ्या राहणार आहेत. या सर्वातून मार्ग काढत तुम्हाला प्रगतीचा रस्ता धरायचा आहे आणि त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. ते या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यानंतर ते राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील. तेव्हा धनेश धनात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ मानल्या जाते. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही धनप्राप्तीसाठी अनेक पद्धतीने प्रयत्नशील राहाल. दुसऱ्या पंधरवड्यात धनलाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील. याशिवाय कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाढीमध्ये थोडंसं तत्वज्ञान, थोडासा मधाळपणा आणि थोडासा अग्रेसिव्हनेस या तीनही गोष्टी एकाच वेळी वाढणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. ते या काळात परिश्रमाच्या व्ययस्थानात विराजमान आहे. त्यांच्या या स्थितीमुळे अनेक वेळा तुम्ही स्वप्न पाहाल, मात्र उठून स्वप्नांचा पाठलाग करण्यापेक्षा त्यात थोडंसं आळस कराल, ज्यामुळे वेळ हातातून निघून जाईल. त्यामुळे उद्याचं काम आज करा, आजचं काम आत्ता करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत. 7 ऑगस्ट रोजी ते वक्री होऊन तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत. शिवाय गुरु महाराजांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे, त्यामुळे वास्तूचे योग तुमच्यासाठी निश्चितच निर्माण होतील. मात्र ती वास्तू तुमच्यासाठी लाभदायक ठरेल असं आपण विश्वासाने सांगू शकत नाही. म्हणून वास्तू घेण्याचा जर विचार करत असाल तर थोडं थांबून घेणं, शुभयोगाची वाट बघणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. तसंही वास्तू किंवा वाहन या गोष्टी दररोज घेतल्या जात नाही. या गोष्टी शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात, ही बाब लक्षात घ्या. ज्योतिषप्रेमींसाठी सुवर्ण संधी, आश्चर्यकारक अनुभवांची प्राप्ती, शिका जे जे ज्योतिष पद्धती. ज्योती जोशी म्हणजेच जे जे पद्धती यावर प्रत्यक्ष कार्यशाळा. शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. मंगळदेव तुमच्या धनस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडत आहे. त्यामुळे टेक्निकल, मॅकॅनिकल, फार्मसी क्षेत्रात जर तुमचं शिक्षण सुरू असेल तर त्यात यशाच्या संधी वाढवून मिळणार आहेत. प्रेमविवाहासाठी तुम्ही जोडीदार शोधत असाल
तर तो देखील तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. किंवा तुम्ही प्रेमविवाहाचा विचार करत असाल तर घरातून तुम्हाला त्यासाठी परवानगी प्राप्त होऊ शकते. संततीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुम्हाला संततीकडून सुख भरपूर मिळेल, कारण संतती त्यांच्या कार्यात उत्तम प्रगती करणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, त्याचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता महिना कर्क जातकांसाठी उत्तम म्हणता येईल. तुमचं आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम राहील. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होण्यात फारशी अडचण येणार नाही. स्पर्धक तुमच्या वाट्याला येणार नाही. हितशत्रू तुम्हाला त्रास देणार नाही. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना नोकरी करणाऱ्या कर्क जातकांसाठी प्रचंड प्रगतीचा तर व्यावसायिक जातकांसाठी संघर्षातून अचानक होणाऱ्या धनलाभाचा राहील असं आपण म्हणू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी या महिन्यात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. कार्यस्थळी तुमचं कर्तृत्व तुम्ही गाजवणार आहात. सोबत काम करणारे सहकारी व वरिष्ठांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. व्यावसायिक जातकांसाठी मात्र परिस्थिती याच्या अगदी विरुद्ध राहील. तुम्हाला या काळात संघर्षाचा सामना करावा लागेल, मात्र त्या संघर्षातून तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो, म्हणून तुम्ही संघर्ष करण्यात कमी पडू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. परदेशातील कर्क जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील प्रगतीच्या अनेक संधी चालून येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आपण भारतात परत जावं ही ओढ त्यांना लागेल. त्या विचारांमध्ये ते राहतील. कदाचित काही कर्क जातक पुन्हा भारतात परत येण्याचं नियोजन करतील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे, हा एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे धनेश धनस्थानात प्रवेश करतील आणि धनेश आणि भाग्येश यांच्यात नवपंचम योग देखील घडून येत आहे. असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहेत. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा. ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांना ठाणे मुंबई येथे प्रत्यक्ष भेटण्याची संधी. दिनांक 30 व 31 जुलै 2023 रोजी आपण याचा लाभ घेऊ शकता. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. त्यांचा प्रवास तुमच्या धनस्थानातून सुरू आहे. 18 ऑगस्टला ते राशी परिवर्तन करून तुमच्या परिश्रमाच्या स्थानात प्रवेश करतील. या दोन्ही स्थानांमधून मंगळदेव तुम्हाला उत्तम सहकार्य करणार आहेत. म्हणजे तुम्ही कार्याची योजना तयार केली, मनाशी दृढ निश्चय केला की या महिन्यात मला हे कार्य पूर्ण करायचंच आहे, तर ते निश्चितच पूर्ण होईल. तसंच त्यातून योग्य तो लाभ देखील मिळेल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश धनस्थानात विराजमान असणं ही धनप्राप्तीची खूप मोठी संधी असते, जी या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे. विशेष बाब म्हणजे तुमचे लाभेश शुक्रदेव 7 ऑगस्ट रोजी वक्री होऊन तुमच्या राशीत येतील. लाभेश राशीत येणं ही स्थिती देखील लाभदायक मानली जाते. या काळात तुम्ही आपल्या व्यक्तिमत्वाने, आपल्या बुद्धिमत्तेने लाभ प्राप्त कराल, तशी संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. शिक्षणावर, प्रवासावर, कुटुंबातील एखाद्या सदस्यावर तुमचा खर्च होऊ शकतो. याशिवाय मेडिकलवर होणारा खर्च देखील दिसतोय, किंवा विनाकारण तुमचा खर्च होईल आणि नंतर लक्षात येईल की हा खर्च आपण केला नसता तरी चाललं असतं, म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक रहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं.
त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 6, 16 आणि 26 हे दिवस शुभ आहेत, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 4, 13, 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे, संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात नागपंचमी हा महत्त्वाचा सण आहे. भगवान महादेवांच्या गळ्यात नागराज आहे, डोक्यावर चंद्र आहे. चंद्राला दुधाचं प्रतीक म्हणून मानलं जातं आणि चंद्राकडे ज्योतिषशास्त्रात मनाचं कारकत्व आहे. पृथ्वी प्रलयाकडे जात असताना तिचं संतुलन करण्याचं सामर्थ्य नागांकडे आहे, म्हणून या काळात भगवान महादेवांचे मंत्र आणि शनिदेवांची उपासना जर आपण केली तर त्याचे स्वतःसह सामूहिक देखील शुभ प्रभाव प्राप्त होतात. त्यानुसार प्रत्येक राशीचा एक विशेष मंत्र मी तुम्हाला देत आहे. तुमच्यासाठी 2 महत्त्वाचे उपाय देत आहे. त्यात दररोज किमान 11 वेळा तुम्ही मंत्र पठण करा. त्यामध्ये कर्क जातकांच्या दृष्टीने विचार केला असता ओम अनंताय नमः हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. दुसरा उपाय म्हणजे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण मानवजात ही 12 राशीत विभागली आहे. या राशीग्रहातील शनी हा ग्रह आपल्या वाटेला 7.5 घेऊन येत असतो. एका राशीला 7.5 वर्ष ही 7.5 असते. सध्या मकर, कुंभ आणि मीन या राशींना 7.5 सुरू आहे. या काळात मनाच्या विरुद्ध घटना घडणे, नोकरी व्यवसायात अपयश, कुटुंब कलह, कोर्ट कचेरी, अनारोग्य अशी संकटाची किंवा त्रासाची मालिका सुरू होते. ज्योतिषशास्त्रानुसार 7.5 काळात येणाऱ्या विविध समस्या, अडचणी कमी करण्यासाठी 7.5 बाधित राशींना शनी महाराजांची उपासना करावी. पितांबरीने शनी महाराजांना प्रिय शमी वृक्षाची पावडर, नाग, केसर, सुगंध व इतर शनीप्रिय घटक एकत्रित करून पितांबरी देवभक्ती शनी उपासना 7.5 स्पेशल अगरबत्तीची निर्मिती केली आहे. शनीला प्रिय असणाऱ्या निळ्या रंगाची ही अगरबत्ती आहे. शनी महाराजांची उपासना करताना म्हणजे शनीचं महात्म्य, शनिस्तोत्र किंवा शनिदेवांचे नामस्मरण करताना ही अगरबत्ती लाभदायक ठरून त्याचा लाभ पूजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना होतो. शनी आपल्या पत्रिकेतील 12 घरांमध्ये क्रमाने फिरत असतो. त्या घराचे जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी शनी महाराजांच्या कृपेची आवश्यकता असते, म्हणून 7.5 बाधित राशींनी तर अगरबत्ती वापरावी, पण त्यासोबत इतर राशींनीसुद्धा शनी महाराजांची उपासना करताना या अगरबत्तीचा वापर केल्यास शनिदेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल. आतापर्यंत 25,000 ग्राहकांनी पितांबरी शनी उपासना 7.5 स्पेशल अगरबत्तीचा लाभ घेतला आहे. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट 2000 कसा राहील हे समजून घेण्यासाठी आपण 12 व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमच्या राशीचा तुम्ही पहा, मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब अवश्य करा, कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहा. तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया कोणीही फोन करू नका, तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही. तुम्ही मेसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे 30 व 31 जुलै रोजी मी ठाणे येथे आहे. ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घ्यायचं असेल त्यांनी आधी फी भरून नाव नोंदणी करावी, त्यानुसार तुम्हाला भेटण्याची वेळ व स्थान कळवण्यात येईल. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार.
शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.